सध्या राज्यामध्ये उकाड्याने सगळेच जण हैराण झालेत। उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांसह विदर्भामध्ये पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय। आजपासून मुंबईसह कोकणात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला गेलाय। तर जळगाव नांदेड सारख्या जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 3 जणांनी आपला जीव गमावलाय तर उष्माघातानं 5 महिन्यात 12 मृत्यू झालेत। राज्यामध्ये तापमान वाढीसोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गोंदियामध्ये आज सर्वाधिक 42.8 तर महाबळेश्वरमध्ये सगळ्यात कमी 17.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।